नमस्कार. साईवाणीमध्ये विचार करत असताना अनेक विषयांना आपण स्पर्श करत असतो. घडते काय आणि घडावे काय या गोष्टीचा आपण फार वेळा विचार करतो. आपल्या जीवनात बरेच काही घडते. घडावे ते आपण घडू नये तेही घडते. आपली मुले आणि नातवंडे लहान असतात तेव्हा आपणास ती फार आवडतात. ती जेव्हा मोठी होतात तेव्हा हळूहळू आणि आवडेनाशी होतात. आपण त्यांच्याशी जमवून घेतो पण त्यांना जमवून जाणून घेत नाही. आपली पत्नी विवाहापूर्वी अंतरावरून जेवढी सुंदर दिसलेली असते तेवढी संसाराच्या चाकोरीत ती शोभून दिसत नाही. पुढे म्हणजे आधी प्रेमविवाह केलेल्यानंतर विवाहाला कंटाळतात. पुढे पुढे तिच्या वयाच्या अन्य स्त्रिया बुद्धिमान आणि सुंदर दिसू लागतात. मुलांचे आजोबा हिंडते फिरते मिळते मिळवते आहेत तोपर्यंत त्यांना हवे हवेसे वाटतात. नंतर ती ओढ कमी होत जाते. हे असे घडते खरे पण त्यात कोण बरोबर आणि कोण चूक असे काही नसते. आपण स्वतःला ओळखलेले नसते अभासलेले नसते. चूक असते ती आपल्या दृष्टीत. थोडा विचार केला तर दृष्टीपटल दूर होऊ शकते. लहान मुरे गोरी गोमटी गोजीरवाणी असतात. त्यांचे निष्पाप आणि निरागस सौंदर्य पाहणाऱ्याला मुग्ध करते. पण मुलांचा जन्म केवळ इतरांना आनंद देण्यासाठी का असतो? निसर्गक्रमाने त्यांची लहानाचे मोठे व्हावयास नको का? मुले केवळ पालकांच्या समाधानाचे साधन नसते. त्यांची गुणवत्ता वयानुसार प्रगट होते. त्यांचे शरीर आणि मन यातही बदल होतो. हा बदल विचारात घेऊन मुलाला आपल्या विश्वासाच्या परिघात ठेवणे हे प्रगल्भ पालकत्वाचे लक्षण आहे. आपण आपल्या पालकत्वाकडे दुर्लक्ष करतो आणि मुलांकडून व्यक्तिगत समाधानाची वसुली करतो. आपले पत्नीविषयीचे भाव पुढे बदलत जातात. त्याचे कारण लग्नानंतर तिची अपूर्णता आपल्या लक्षात येते. हीच अपूर्णता आपल्या ठाई असते असे याचे मात्र विस्मरण घडते. अशीच अपूर्णता अन्य दूरस्थ महिलांतही असते. याकडे नकळत दुर्लक्ष होते. या सर्व गोंधळात मानसिक समाधानाची प्राप्ती ज्या अनेक उपक्रमामुळे घडू शकते ते साहित्य संगीत परमार्थ खेळ या जीवन स्वारस्य मार्ग दुर्लक्षित राहतात आणि आपण निराशावादी होतो. प्रपंच नावाच्या ग्रंथातली काही प्रकरणे आपण सोडून देतो. आपल्याविषयी आपल्या पत्नीच्या मनात कोणते विचार येत असतील तिचा आपल्याकडून असणाऱ्या किमान अपेक्षा तरी पुऱ्या करण्याचा प्रयत्न केला का? आपली अवस्था उघड प्रकरणे वगळून संभाव्य प्रश्नांची आयती उत्तरे पाठ करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे होते. अपयश टाळते पण यश मिळते ते नाम मात्र. प्रत्येकाने आपल्या वृद्धापकाळात विचारात ऐन उमेदीत करावयास हवा. आपल्या घराण्याचे सरासरी आयुर्मान विचारात घ्यावे. त्या आसपास आपण राहू असे गृहीत धरावे. त्यात एक अनिश्चिततेचा अंश मिळावायस हवा. शक्यतो कोणाच्या आश्रयाने जगावायचे नाही असा निश्चय वार्धक्यापूर्वीच करावा. सर्वात असावे आणि कुठेच नसावे असा आनंद व्यतिरिक्त काळ कंठावा. देवावर श्रद्धा असेल तर नामजप करावा. ती नसेल तर आपण आपला भाग हाच परमेश्वर समजून त्याकडे लक्ष द्यावे. तेही शक्य नसेल तर बागेत थोडे फिरावे. झाडांना पाणी घालावे. हसतमुखाने सृष्टीव्यापारांचे लक्ष निरीक्षण करावे. सूर्य उगवतो कसा मावळतो कसा पाखरे थव्या थव्याने येतात कुठून जातात कुठे. जीवनाच्या अथांग आकाशात आपणही अशीच भ्रमंती करीत आहोत ती कशी. अशा विचारामुळे मनातली गती आणि म्हणजे त्याला एक शांती प्राप्त होते. मुलांनी मुलासारखे असावे. युवकांनी तरुणांना साजेसे वागावे. प्रौढांनी थोडे गंभीर व्हावे. सेवानिवृत्तीचे ओझे उतरल्याच्या आनंदात राहावे. वृद्धांनी अनुभवलेले जीवन आठवावे. जीवनातील प्रत्येक अवस्था एक जीवन पर्व मानावे. जीवनाचे महाभारत अनेक पर्वांचे आहे हे जाणावे. जीवनातील विविध अवस्थांची स्वाभाविकता ते ओळखतात आणि जीवनमुक्त होतात. म्हणून जीवन हा घटनाक्रम आहे. त्यात एक अनुक्रम आहे, शिस्त आहे. निसर्गाची आणि नियतीची एक रीत आहे. ती जाणून घेणे आणि ओळखून जगणे यालाच ज्ञान आणि मोक्ष म्हणता येईल. याकडे मात्र आपण लक्ष द्यावे.